राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सोबत असल्यासंदर्भात आता पुढची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. राजू शेट्टींचं महाविकास आघाडीसोबत फिसकटलं. महाविकास आघाडीनं जाहीर केला हातकणंगलेतून उमेदवार. हातकणंगलेत तिरंगी लढत. राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील राजू शेट्टींसाठी हातकणंगलेची जागा सोडणार असल्याचं विधान केलं होतं. पण आता राजू शेट्टी महाविकास आघाडीत नसल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सत्यजित पाटील यांना हातकणंगलेमधून उमेदवारी जाहीर केली. राजू शेट्टींनी महाविकास आघाडीमध्ये यावं किंवा मशाल चिन्हावर लढावं असा आग्रह उद्धव ठाकरेंचा होता. तर राजू शेट्टींनी दोन्ही प्रस्ताव फेटाळल्यानं ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊया. आम्ही त्यांना दुसरी विनंती की तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. सत्यजित पाटलांनी पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करेल अशी ग्वाही दिली आहे. नाही, निवडणूक आज आपल्याला चौरंगी दिसते. कदाचित यामध्ये आणि उमेदवार वाढतील तो या ठिकाणी विषय फार महत्त्वाचा नाही. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेटवर्क हे अतिशय चांगले आहे. यामध्ये आम्हाला जरूर खात्री आहे ह्या तिन्ही पक्षांच्या चांगल्या समन्वयानं आम्हाला चांगल्या प्रकारे, जरी ही दुरंगी असली, तिरंगी असली किंवा चौरंगी असली, त्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा कायम ठेवत हातकणंगलेच्या रणमैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं. त्यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. ठीक आहे, तो त्यांचा निर्णय आहे, परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती. महाविकास आघाडीमध्ये महादेव जानकर आणि राजू शेट्टी सामील होतील असं चित्र निर्माण झालं होतं. पण पहिल्यांदा जानकरांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राजू शेट्टी यांनी देखील त्यांची वेगळी वाट चोखळली आहे. हातकणंगलेमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.